एस ए एस ट्रेडर्स आणि संलग्न कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज राजेश पाडळकर या आणखी एका एस ट्रेडर्स आणि संलग्न कंपन्यांच्या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य सूत्रधार लोहित सिंग सुभेदारसह अकरा जणांना अटक केली आहे संचालकांवर गुन्हे दाखल होण्यासह अटकेची कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक बडे एजंट सुद्धा पोलिसांना गुंगारा देत होते या गुन्ह्याची उकल करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आता काही मोठ्या एजंटचा फास आवडायला सुरुवात केली आहे गेल्या काही दिवसांपासून पसार असलेला मूळचा कसबा वाळवे इथला एजंट राजेश पाडळकर हा पाचगाव इथं वास्तव्यास येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे कारवाई करत आर्थिक गुन्हे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं राजेश पाडळकरला अटक केली आहे त्याला न्यायालयानं चोवीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली